अतिशय गरीब कुटुंबातून आपली कला सादर करणारा, सोबतच टिकटॉकवर व्हिडिओ टाकून लोकांना हसवणारा विजय खंडारे सध्या सोशल मीडियावर मराठी स्टार बनला आहे। त्याचा सोशल मीडियावर चाहता वर्ग देखील मोठा आहे। नुकताच त्याने तेलुगू चित्रपट पुष्पा यातील गाणं मराठी सादरीकरण केलं आहे। त्याच्या चाहत्यांनी देखील या गाण्याला भरभरून प्रतिसाद दिला। नजरेवर जेवा नजर येते तू लपतेस, माझी नजर चुकून जेवा मला तू बघतेस, देवाकड मग्न हे माझी चवावी तू, लय भारी रूप तुझं मला सगळ्यात प्यारी तू, तुझी झलक वेगळी श्रीवल्ली नजरे तू तू भरली, तुझी झलक अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात निभोरा गावी राहणारा विजय खंडारे आहे। विदर्भीय आणि भाषा ही टिकून राहावे यासाठी त्याने टिकटॉकचा आधार घेत अनेक व्हिडिओज तयार केले आहेत। त्याच्या श्रोत्याला देखील हे व्हिडिओ आवडले असल्याने त्याला मोठी पसंती सोशल मीडियावर मिळाली आहे। नुकतंच त्याने तेलुगूमध्ये प्रसारित झालेला पुष्पा हा चित्रपट यातील एक गाणं त्याने मराठीत सादर केलं आहे। यात त्याने त्याची पत्नी तृप्ती खंडारे व त्याची बहीण यांचा आधार घेतला आहे। खरं तर यासाठी महागडे साहित्य लागते, मात्र विजय खंडारे यांनी पूर्ण गाण्याची शूटिंग ही आपल्या मोबाईलवर केली आहे आणि या गाण्याला बहुतांश लोकांनी बघून पसंती दर्शवली आहे। दीपक गवई, ANN न्यूज, अकोला। चित्रपट रिलीज व्हायच्या अगोदर, पुष्पा चित्रपट रिलीज व्हायच्या अगोदर ते गाणं आलं श्रीवल्लीचं तेलुगू भाषेतलं, आणि त्याच्या 2 दिवसानंतर बाकीचे 3 वर्जन भाषेतले रिलीज झाले। आणि ऐकायला खूप चांगलं वाटत होतं, तर मग मला वाटलं की 4 भाषेत आलं बा, मग मराठीत का नाही, तर मग मी सहज असं लिहायला बसलो गाणं आणि 2-3 तासामध्ये मी ते गाणं कम्प्लीट केलं आणि गाणं लिहिलं आणि नंतर आईबाबाला ऐकवलं, तर म्हणे चांगलं झालं म्हणे गाणं तुमचं, म्हणजे गाणं चांगलं लिहिलं म्हणे, मग थोडं चांगलं वाटलं। मी म्हटलं आईलाच म्हटलं रेकॉर्ड करतो, म्हटलं गाणं रेकॉर्डिंग आणि आपल्या चॅनलवर टाकून देतो, ठीक आहे म्हणे। मग गाणं आम्ही रेकॉर्ड केलं स्टुडिओमध्ये आणि स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग झाल्यानंतर आता आम्ही 2-1 महिन्यानंतर व्हिडिओ शूट करून आम्ही आता ते गाणं सोडलं यूट्यूबवर आणि त्या गाण्याला खूप म्हणजे असं प्रेम मिळालं लोकांकडून, संपूर्ण महाराष्ट्रभर गाणं वाजत आहे। माझे म्हणजे जे माझे मित्र आहे दोघ जण आणि जे गाणं शूट झालं ते आम्ही 5-6 व्यक्ती मिळूनच केलंय पूर्ण, आणि म्हणजे मोहल्ल्यातल्या 2 मुली होत्या त्या म्हणजे माझ्या पत्नीसोबत ते हिरोईनचा रोल केला तिने आणि तिच्यासोबत ते 2 मुली पण होत्या सहकार्य करायला आणि 2 माझे मित्र होते जे माझ्यासोबत सहकार्य म्हणजे सहकार्य कलाकार म्हणून होते।